आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळातून, पण दिवाळी निमित्त सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी मोदी बागेमध्ये पोहोचलेले आहेत। दिलीप वळसे पाटील हे सध्या अजित पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत बाहेर पडलेत। सध्या विद्यमान सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत। शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून दिलीप वळसे पाटील यांची राजकारणामध्ये ओळख आहे आणि दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिलीप वळसे पाटील सध्या मोदी बागेत पोहोचले। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, एकूणच पवार कुटुंबियांसाठी आणि त्यांच्या निकटवर्तीयांसाठी दिवाळी हा सण खरं तर एकत्र येण्याचा असतो, त्यानिमित्तानं सध्या काय चित्र दिसतंय मोदी बागेमध्ये? दिवाळी आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने दिलीप वळसे पाटील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले आहेत मोदी बागेमध्ये। आणि दिवाळीच्या निमित्ताने राजकारण एरवीचे हेवेदावे बाजूला ठेवले जातात, मात्र आता ज्या परिस्थितीला महाराष्ट्राचं राजकारण पोहोचलेलं आहे की म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस ज्या अवस्थेला आता पोहोचलेली आहे त्या अवस्थेला असताना दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेणं, त्यांना शुभेच्छा देणं, त्यांच्या घरी जाऊन, याला वेगळे अर्थ आहेत। याला संदर्भ आहेत काही दिवसांपूर्वी लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे। दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामधल्या महत्वाच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या त्यांना गमवाव्या लागल्यात। त्या ठिकाणी शरद पवार यांच्या बाजूला जे असलेले लोक आहेत त्यांनी त्या काबीज केलेल्या आहेत। ही देखील पार्श्वभूमी आहे आजच्या भेटीला। खरं तर दिलीप वळसे पाटील यांच्या कारकिर्दीची सुरुवातच शरद पवारांचे पीए म्हणून झालेली आहे। शरद पवारांनी त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं, त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सलग ते राहिलेले आहेत गेली जवळपास 20-22 वर्ष। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं, मात्र त्यानंतर जो शरद पवारांच्या राजकारणाचा जो लंबक आहे तो त्यांच्या मतदारसंघावरती स्थिर झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आपण काही निवडणुकांमध्ये पाहिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती देखील या भेटीकडे पाहिलं जात आहे। अर्थातच दिवाळीच्या निमित्ताने ही भेट होत असल्यामुळं याच्यामध्ये राजकारण नाही असंही वळसे पाटील म्हणू शकतील, स्वतः शरद पवार म्हणू शकतील। अर्थात हे जरी म्हटलं गेलं तरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट होते आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।